मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती खालवल्यामुळे मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यानच 72 वर्षीय येचुरी यांचं निधन झालंय. 2015 साली ज्येष्ठ दिवंगत नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांनी पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2018 आणि 2022 साली त्यांना 2 वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत सरचिटणीस हे सर्वोच्च पद मानलं जातं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते सरचिटणीस या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता, त्या अनुषंगानं घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांसाठी वेळोवेळी राजकीय किंमत मोजण्याची तयारी, या गुणांमुळे ते भारतीय डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून समोर आले होते. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार, तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 89 56 03 31 00 आणि 89 56 03 31 01.